बातम्या पाहूयात विस्तारानं. सर्वप्रथम जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त आहे. राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह दिसून येतोय. शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्यानं राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. संपूर्ण राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला अत्यंत महत्व आहे. मागील 2 वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. गिरगाव येथील शोभायात्रेतून आमची प्रतिनिधी तेजल चौकेकर आपल्यासोबत थेट जोडली गेलेली आहे. पाहूयात तेजल, यंदा निर्बंधमुक्त गुढीपाडवा साजरा होत आहे, काय आहे उत्साह नागरिकांमध्ये? नक्कीच हुवा, सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं असं म्हणायला हरकत नाही की नवं वर्ष उत्साहाचं, नवीन वर्ष हर्षाचं आणि नवीन वर्ष आनंदाचं असं म्हणायला खरंच हरकत नाही. गिरगाव आणि शोभायात्रा हे समीकरण गेले अनेक पारंपरिक वर्ष, म्हणजे अनेक वर्ष सुरूच आहे. आणि ह्याच उत्साहात थोडं खंड पडला होता 2 वर्ष कोरोनामुळे, आणि हा उत्साह पुन्हा एकदा 2 वर्ष आणि पुन्हा एकदा आपल्याला दिसून येतोय. आणि त्याच उत्साहात सगळेच जण इथे सहभागी झालेत. आपण इथे पाहू शकतो की वेगवेगळे प्रतिकृती इथे साकारण्यात आलेले आहेत, आणि या प्रत्येक प्रतिकृतीत सगळे सामाजिक संदेश इथे देण्यात आलेले आहेत की प्रत्येक प्रतिकृती सामाजिक संदेश देण्यात आला आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की माझ्यासोबत 2 लहान चिमुरडे आहेत जे छानपैकी तयार झालेले आहेत. आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. किती वाजता सकाळी उठलाय हे सगळं तयारी करण्यासाठी? सकाळी 5 वाजता. अभ्यास करायला कधी उठतेस का इतक्या सकाळी? नाही नाही. तयारी कोणी केली तुझी? हा सगळा गेटअप कोणी केला? आईनी. आईनी केला. आणि साडी वगैरे सगळं पेहराव कोणी डिझाईन केलं, कोणी सांगितलं? आईनी केलं. आणि या सगळ्याची तयारी कधीपासून सुरू होती तुझी? एक महिन्यापासून तयारी सुरू होती. तुला माहिती होतं शोभायात्रा होणारच आहे, म्हणजे माहित होत तुला? हो. तू पुतण हो ना? तुझा संपूर्ण लुक बघू दे. वाव, खूप छान असा लुक आहे हिच्या ब्लाऊजला. आणि विठ्ठल रुक्माईचं हे रूप इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. खूप छान दिसतंय तुम्ही दोघं देखील. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की तरुणांमध्ये तर उत्साह आहेच, तरुणांसोबतच चिमुरडे देखील ह्या उत्साहात या गिरगाव शोभायात्रेत सहभागी झालेत. आणि थोड्याच वेळात ही शोभायात्रा आता इथून निघणार आहे. उमा जी, नक्कीच तेजल, 2 वर्षानंतर तब्बल नागरिकांना शोभायात्रेत सहभागी होता आलाय, तो उत्साह आपण पाहणारच आहोत. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. तुर्तास धन्यवाद. कोरोनाच्या काळानंतर तब्बल 2 वर्षानंतर आता शोभायात्रांना परवानगी दिली, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.